नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री या ठिकाणी आंदोलनाचं केंद्रबिंदू आहे आणि या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या दरम्यान हाणामारी झाल्याची घटना समोर येते आहे। वडीगोद्री या ठिकाणी एबीपी माझा यांचा मुद्द्याचं बोला या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि या ठिकाणी दोनही पक्षातील कार्यकर्त्यांचे इंटरव्ह्यू बाईट्सचे घेतले जात असताना वैयक्तिक टीका झाली आहे आणि या वैयक्तिक टीकेमधनं ही परिस्थिती घडली आहे असं समोर येतं आहे। तर वडीगोद्री या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांच्या दरम्यान ही हाणामारी झाल्याची घटना सध्या समोर येते आहे आणि या घटनेमध्ये आता पोलिसांचा देखील हस्तक्षेप झालेला आहे आणि हे प्रकरण पांगवण्यामध्ये पोलिसांना यश येत आहे। तर अशा पद्धतीची ही बातमी आहे। एबीपी माझा यांचा मुद्द्याचं बोला हा कार्यक्रम वडीगोद्री या ठिकाणी होता। वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन हे झालेलं आहे आणि या वडीगोद्रीला लागूनच असलेल्या आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन हे झालेलं आहे। एकंदरीत वडीगोद्री आणि आंतरवाली सराटी हा परिसर आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि या आंदोलनाच्या केंद्रबिंदूमध्ये असताना अशा पद्धतीची घटना आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी बघायला मिळाली आणि या हाणामारीमध्ये आता पोलिसांचा देखील हस्तक्षेप झालेला आहे आणि पोलिसांच्या या हस्तक्षेपानंतर आता या कार्यक्रमाच्या दरम्यान झालेली घटना आणि या घटनांचे काय पडसाद उमटतात ते पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका ह्या आहेत आणि वडीगोद्री त्याचबरोबर घनसावंगी मतदारसंघातील राजेश टोपे हे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे देखील उमेदवार या ठिकाणी आहेत आणि या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटातील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती सध्या समोर येते आहे। एबीपी माझा यांचं मुद्द्याचं बोला हा कार्यक्रम त्या ठिकाणी होता। या कार्यक्रमाच्या दरम्यान नागरिकांच्या प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया ह्या घेतल्या जात होत्या आणि या प्रतिक्रिया घेत असताना वैयक्तिक पातळीवरती टीका झाल्याचं कारण सध्या समोर येतं आणि या वैयक्तिक पातळीच्या कारणावरून मुद्द्याचं बोला हा कार्यक्रम गुद्द्यावरती गेला असं सांगितलं जाऊ लागलेलं आहे। तर मंडळी, या कार्यक्रमादरम्यान झालेली ही घटना आणि या घटनेचे पडसाद आता कसे आणि काय उमटतात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आरक्षण लढ्याचे केंद्रबिंदू ठरलेले आंतरवाली सराटी आणि वडीगोद्री ही दोनही ठिकाणे तसं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहेत आणि याच दरम्यान ही घडलेली घटना आता खूप मोठ्या प्रमाणावरती पडसाद या घटनेचे राज्यभरात उमटू शकतात। याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।